हमशकल्स मधली विनोदी भूमिका एक विलनमधली किलरची भूमिका आणि आता लय भारीमधली दबंग भूमिका म्हणजे एकूणच जर म्हणायला गेलं तर रितेश लय भारी आता सध्या रितेश माझ्याबरोबर आहे आणि लय या कलाकाराबरोबर आपण थोड्या गप्पा मारूया हॅलो काय म्हणशील एक धाटणीची खलनायकी भूमिका तू एक विलन मध्ये साकारलेस त्याच्यानंतर हमशकल्समध्ये तू विनोदी भूमिका साकारलेस आणि आता लय भारी या फिल्ममध्ये तू दबंग हा कॅरेक्टर हे आहे काय सांगशील नाही तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे तिने वेगवेगळ्या वेग भूमिका होत्या आणि तिनी रोल्स करताना फार मजा आली आणि एवढीच अपेक्षा आहे की दोन चित्रपट झाले लोकांना आवडले आता हा तिसरा चित्रपट लोकांना आवडेल एवढीच अपेक्षा आहे बर आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे इथे की हे सगळं काही जे नियोजन असतं म्हणजे एक अगदी वेगवेगळे वेग कॅरेक्टर्स घेऊन तू ह्या भूमिका निभवल्यास हे काही आधीच नियोजन केलेलं आहेस का तू नाही मला वाटत नाही की ह्यात काही नियोजन असतं प्रत्येक चित्रपट जेव्हा आपण निवडतो त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की ह्या चित्रपटात कुठला कॅरेक्टर आहे कसं कशी ती भूमिका पुढे घेऊन जायचं आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर्स वेगळे असतात विलनमधला कॅरेक्टर वेगळा हमशकसमधला वेगळा लय भारीमधला वेगळा आणि त्याच्या अप्रोच त्या प्रकारे आपण ठरवतो आणि त्यात डिरेक्टरची साथ असली की सगळं व्यवस्थित होत राहतं नक्कीच मग आता सध्या आषाढी कार्तिकीचा सण पण येतोय म्हणजे अगदी हा मुहूर्त आहे यावरूनच तुम्ही हा पिक्चर काढलेला आहे काय सांगशील नाही कसं आहे की प्रत्येक गोष्टीची डेस्टिनी असते त्याचं नशीब असतं हा चित्रपट आम्ही जॅनमध्ये घेऊन येणार होतो पहिल्या आठवड्यात परंतु काही कारणास्त गोष्टी जमल्या नाहीत त्यावेळेस म्हणून आम्ही आता पुढे चित्रपट ढकलला तो आज ह्याच सणात येतो आहे आणि माऊली पंढरपूर वारी कॅरेक्टरचं नाव माऊली चित्रपटात विठ्ठलाची भूमिका फार मोठी आहे तर हे सगळं आता ब जुळून आल्याने विठ्ठलाच्या आशीर्वादानेच लोकांपुढे हा चित्रपट आता आम्ही घेऊन येऊ नक्कीच नक्कीच रितेश कसं आहे ना आपण प्रत्येक मराठी फिल्म्समध्ये आता तुला तर माहितीच असेल की प्रत्येक मराठी फिल्ममध्ये एक देवाचं गाणं हे असतंच म्हणजे okay. तू पण ऑब्झर्व केलंच असेल करेक्ट okay. तर तुझी काही अशी कल्पना आहे का की आपण जर देवाचं गाणं घेतलं फिल्ममध्ये hmm. hmm. तर एक देवाची आपण ती आर्त हाक मारतो देवाला बरोबर तर ती आर्त हाक ही देवापर्यंत पोहोचते आणि तो एक आशीर्वाद आपल्या मराठी फिल्मला आहे आणि मराठी फिल्म इंडस्ट्री आता अगदी पुढे पाऊल उचलते तर असं काही आहे का तुझ्या डोक्यात की खरंच असं एक देवाचं गाणं घेतलं फिल्ममध्ये तर आपली ही फिल्म पुढे जाईल तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला ह्याचा अंदाज येईल की ह्या चित्रपटात देवाचं गाणं फक्त गाण्यासाठी नाही आहे परंतु ते एक कॅरेक्टर आहे संपूर्ण चित्रपटात देव देव असून ह्या चित्रपटात विठ्ठल आणि माऊली त्यांचा काय संबंध आहे त्या रिलेशनशिपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी या चित्रपटात आहेत बरं आता नेक्स्ट प्लॅनिंग काय आहे तुझे अजून कोणत्या भूमिका तू साकारणार आहे आणि करतात त्यानंतर हाऊसफुल थ्री करणार आहे त्यानंतर अजून विचार केला नाही काय करायचं नक्की रितेश तुझ्या ऍक्शन फिल्म ज्या आहेत त्या पाहायला अगदी म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा आवडत आहेत मग तू ॲक्शन फिल्म पुढे सुद्धा करणार नक्कीच जर कुठली चांगला चांगली जर ऑफर आली आणि चांगला चित्रपट असेल तर नक्की करेन नक्कीच नक्कीच तुझ्या या फिल्म साठी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू कॅमेरा पर्सन पुनित सह आर्या इल्हे राजश्री मराठी हाय मी साई ताम्हणकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी